मित्रांनो, समोर दिसतो आपल्याला पहिला धबधबा. पावसही खूप जोराचा चालू आहे आणि हा समोर जो दिसतो तो आपल्याला एक भयंकर व्ह्यू. मित्रांनो, अशा प्रकारे आपला धबधबा पाहून झालेला आहे. पण येताना काय काय घडलंय हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो आता तुम्हाला. तर चला, तर येताना पाऊस लागला. पावसामध्ये जास्त शूटिंग काही करता नाही आलं, तर ही व्हिडिओ थोडीशी शॉर्टकटमध्ये होऊ शकते. पण आपल्याला असं जायला थांब. पडता पडता वाटलं. पावसात जास्त ब्लॉगिंग करता येत नाही, परंतु नेचरचा आस्वाद घेता येतो. आवाज किती येतो ते माहिती नाही. ज्या पण प्रकारे आलो होतो त्या प्रकारे आता थोडंसं मार्ग वेगवेगळा घेऊ. गर्दी वाढत चालली. ड्रायव्हर आहे पद्धतीने जाणार आता. थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करू, कारण की आपल्याला दुसरा पण एक स्पॉट कवर करता आला तर लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही अण्णा चला चला चला, तुम्हाला कवर करू. बाय द वे, आपण ज्या ठिकाणी आलो आहे पहिला वॉटरफॉल ठिकाण फक्त या माझ्या मित्रामुळं शक्य झालं. ऊन पडलंय एक नंबर वाटतंय. थोडा मी पण वाला आहे सुकून थोडं थोडं. फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला जर यायचं असेल तर रविवार सोडून या, कारण भरपूर गर्दी आहे. या गर्दीमध्ये मजा नाही घेते. बाकी येत्याच वॉटरफॉलचं पाणी जे पुढे एखाद्या नदीला मिळणार. पाणी बघताय का कुठून पडतंय? या टॉपवरून पाणी इकडं असं येतंय, या साईडला येतंय आणि हा खाली धबधबा आहे जो व्ह्यू पॉईंट आपल्याला दिसतोय. इथून किती दिसेल ते सांगता येत नाही, कॅमेरा किती ऑब्झर्व करीत. पण या बघा, इथं येतोय तो धबधबा.
थोडं लेट आलं असतं परवडलं असतं, कारण जाताना जो व्ह्यू भेटतोय तो येताना भेटत नव्हता, येताना पूर्ण पाऊस होता। 2 मिनिटं थांबलो फक्त, पाऊस फुल आलाय। हे बघा, शूटिंग करणं खूप अवघड होऊन झालं, लोक घरी चालले आणि आम्ही लपायचो आहे। ए नाही रे, फुल पाऊस आलाय। संभाजी वगैरे बाकी किती तुझे म्हणजे पावसाच्या याच्यात शूटिंग करणं म्हणजे अवघड काम आहे। चला अजून कुठं जायचंय, अजून कुठं जायचं आपल्याला सांग ना, पॉइंट सांग ना। अडीच वाजत आली, आमचा अजून एक प्लॅन होता दुगारवाडीला जाण्याचा, पण तो प्लॅन आता जवळपास कॅन्सल होत आलेला आहे, कारण की भरपूर उशीर झालाय। अजून जेवण करायचंय, गणे हॉटेलमध्ये गेलं तर 1 तास जाणार आहे आमचा, आणि बघू एखाद्या वेळेस नक्की। जर आमचे सूत्र जुळलेच तर आम्ही नेक्स्ट ट्रिप 100% दुगारवाडीला अण्णाबरोबर येणार आहे। दुगारवाडी वॉटरफॉल आहे बाय द वे, 1 नंबर आहे, या वॉटरफॉल पेक्षा मोठा वॉटरफॉल आहे तो। हे जरा पावसानं गडबड केली, त्याच्यामुळे आम्हाला एकदम शूटिंग व्यवस्थित करता नाही आली। पार्किंगपासून तुम्ही जर चालत आला तर डायरेक्ट जर सरळ गेला धबधब्यापाशी तर तुम्ही 1-20 मिनिटात पोचता, आणि जर मस्त व्ह्यूचा आनंद घेत गेला तुमच्यावरती आहे। आम्ही 1 तासापर्यंत पोचलो होतो, आता खाली येतोय आणि आम्हाला तब्बल 1.5 तास झाला आहे। आम्ही एक व्ह्यू एन्जॉय करतोय आणि मजा येते सध्या। सुरुवातीला पावसामुळे थोडीशी चिडचिड झाली होती, ब्लॉग बनवता नाही आला, पण आता एकदम ओके। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच संपवित आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ कशी आहे। बाय बाय। काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा, समजा कसं? ओके ओके।